पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात आणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात आणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात आणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात आणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात आणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात आणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे